अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी येथे 7 वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळखात असलेल्या शहरातील मुख्य वस्तीतील नगर परिषदेच्या ताब्यातील खुल्या जागेवर एका फळ विक्रेत्याने अतिक्रमण करून 3,200 स्क्वेअर फूट एवढी जागा शहरातील शेख जाबीर शेख रहीम यांना 2014-2015 3 वर्षांकरिता लीजवरती दिली होती। यामध्ये शेख जाबीर यांनी फळांची मंडी लावून आपला व्यवसाय सुरू केला, मात्र 3 वर्षाची लीज संपल्यानंतर पालिकेने जागा खाली करून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु शेख जाबीर यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली। सतत 5-6 वर्षापासून हे प्रकरण न्यायालय प्रविष्ट असताना अंजनगाव नगरपालिकेने याच जागेवर दुकानगाळे अभ्यासिका आणि वाचनालयाच्या इमारतीसाठी 2 कोटी रुपयांची वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून इमारत बांधण्यासाठीची योजना आखली, परंतु या जागेवरचे अतिक्रमण काढण्यास संबंधित व्यक्ती तयार नसल्याने नव्यानेच रुजू झालेले मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी या गोष्टीमध्ये विशेष लक्ष घातले आणि न्यायालयाचा निकाल लागताच 19 जुलै रोजी या जागेवरील अतिक्रमण मोठ्या पोलीस ताफ्यासह काढण्यात आले। येथील अभ्यासिकेचा आणि वाचनालयाचा मार्ग मोकळा झालेला असून अखेर अतिक्रमित जागा मोकळी झालेली आहे। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।